ओबीसीच्या संदर्भातही हे सरकार फेल झालं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातही हे सरकार फेल झालेलं आहे। आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक केंद्र सरकारकडे ठराव पाठवण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। खरं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला फसवण्याचं काम या ठरावाच्या माध्यमातून होत आहे। मी जाणीवपूर्वक आपल्याकडे जस्टिस दिलीप भोसले जे अलाहाबाद हायकोर्टाचे म्हणजे उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते त्यांची कमिटी ठाकरे सरकारने तयार केली होती आणि याच्यामध्ये डरायस खंबाटा यांच्यासारखे माजी महाधिवक्ता आणि रफीक दादा यांच्यासारखे ज्येष्ठ विधिज्ञ होते आणि यांनी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते आपण बघितलं पाहिजे। जाणीवपूर्वक सांगतो म्हणजे हे किती खोटेपणा करतायत हे आपल्या लक्षात येईल। त्यांनी असं सांगितलं आहे या कमिटीने सरकारच्या द ओनली ऑप्शन दॅट वुड बी अवेलेबल टू द स्टेट इज टू कॉन्स्टिट्यूट अ फ्रेश कमिशन फॉर कलेक्टिंग डेटा इन द लाईट ऑफ कमेंट्स ऑब्झर्वेशन्स मेड बाय द सुप्रीम कोर्ट इन द जजमेंट अँड दिस रिपोर्ट ऑन रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट ऑफ फ्रेश कमिशन द स्टेट विल हॅव टू अप्रोच प्रेसिडेंट ऑफ इंडिया और कमिशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर आर्टिकल 338B सीकिंग रिझर्वेशन फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ मराठा कम्युनिटी। म्हणजे काय जस्टिस भोसलेंनी काय सांगितलं कमिटीने काय सांगितलं यांनी सांगितलं की पहिल्यांदा राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यावरचा डेटा कलेक्ट करून ते कसं चुकीचं आहे याचा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि मग तो रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल। आता यांचा ठराव म्हणजे कसा आहे लग्न झालेलं नाही पण पोराचं नाव ठरवून पाठवलं आहे। लग्नच केलेलं नाही आहे पण पोराचं नाव ठरवून पाठवण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे अशा प्रकारचा छल हा मराठा समाजासोबत या ठरावाच्या माध्यमातून होतोय। मी पुन्हा एकदा सांगतो जे जस्टिस भोसलेंनी सांगितलं डराज खंबाटा साहेबांनी सांगितलं रफीक दादा साहेबांनी सांगितलं ती कारवाई केल्याशिवाय कितीही ठराव केंद्र सरकारकडे पाठवले तरीही आरक्षण हे कधीच मिळू शकत नाही। एवढंच नाही तर याच्यामध्ये 125 व्या पानावर काय म्हटलंय त्यांनी सांगितलं की या कमिशनला काय काय टर्म्स ऑफ रेफरन्स असले पाहिजेत आणि मग म्हटलं देअरफोर द वे फॉरवर्ड टू द स्टेट टू कंटेम्पलेट अ मेकॅनिझम फॉर रिझर्वेशन ऑफ मराठा क्लास कम्युनिटी इज ओनली थ्रू द मेकॅनिझम सजेस्टेड अबाउट। म्हणजे काय म्हटलंय त्यांनी बॅकवर्ड क्लास कमिशन करून त्यातनं पुन्हा रिपोर्ट तयार करणे हा एकमेव पर्याय आहे। हा एकमेव पर्याय आहे इतर दुसरा पर्याय नाही हे ठाकरे सरकारने तयार केलेलं कमिशन या ठिकाणी सांगताय आणि हे मात्र मराठा समाजाची दिशाभूल करण्याकरता या ठिकाणी प्रस्ताव आणताय। आजचे दोन्ही प्रस्ताव हे हात झटकण्याचे प्रस्ताव आहेत अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय। फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। कुठल्याही परिस्थितीत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत आणायचंच नाही आहे आणि म्हणून ते वेळ काढू धोरण काढतायत आणि इम्पेरिकल डाटा जमा करत नाही आहे। त्यामुळे आजचे दोन्ही ठराव जे या सरकारने घेतलेले आहेत हे ओबीसी समाज आणि मराठा समाजाची दिशाभूल करून वेळ काढू धोरण करून केवळ टोलवा टोलवी करणं अशा प्रकारचा हा उपद्व्याप हा या ठिकाणी झालेला दिसतोय।